आता कोण असं आकडे टाकणार आहे आपण हे काय करता मंडळी सामान्य माणूस लगेच नुसता भूक पकडला की पकडता हा हा मग आमने साहेब काही काही आराम या फोटो मरणार नाही काय मोडी उन्हा पैसा त्याच्यामध्ये T1, T2, T3 म्हणजे त्या फेडररवरची वसुली आणि हानीच्या संदर्भात काही जी ग्रुप मध्ये असतात काही एफ मध्ये असतात काही ए मध्ये असतात काही एबीसीडीत असतात. आता सगळ्यात पहिले जी ग्रुपचे बंद केले जातात जशी मागणी त्यांना गरज पडते की एवढी मागणी वाढली आहे बा एवढी कमी करा मग जी ग्रुपच्या आधी त्याच्यापेक्षा मोठी मागणी असेल तर मग अजून ते ई एफ असे फिटर आपण बंद करतो. लाईट बंद करा ना पाच लाईट बंद करा नाही गेले 3 तासापासून इथे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आता शेतकरीने आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला आहे, काय बोलणार तुम्ही? खरंय 3 तासापासून जरी शेतकरी इथे उभे असले तरी मागच्या 3 दिवसापासून शेतकरी हैराण झालेले आहे. रोज पूर्वीचे जे लोड शेडिंग होतं 16 तासाचं ते वाढून आता अचानक केव्हा तरी 0 लोड शेडिंग म्हणून येत आहे आणि 24 तास लाईट बंद ठेवली जाते आहे. शेतीचीच नाही गावातलं गावठाण फिडरसुद्धा बंद केलं जात आहे. पण गावठाणच काय म्हणजे ग्रामीण भागातच काय शहरी भागातही लोड शेडिंग सुरू करून टाकलेलं आहे. 4-4, 5-5 तास शहरामध्येही लाईट नसते. या शासनाने सरकारने आल्यापासनं फक्त शेतकऱ्यांना त्रास दिला, लोकांना त्रास देणं हा एकच उद्योग सुरू केलेला आहे. कधी सांगता जनरेशन कमी होतं आहे, कधी सांगता कोळसानी, या सगळ्या समस्या या सरकारला कशा काय उद्भवतं काही समजत नाही आहे. शेतकऱ्यांनी करायचं काय? आधी सांगितलं होतं की एक एक बिल भरा, तुमचं विद्युत कट केली जाणार, एक एक बिल भरल्यावरही परत कट केलं, सभागृहामध्ये आवाज उठवला, त्याच्यानंतर कुठे ते सुरू केलं. आता सुरू केलं तर आता 0 लोड शेडिंग काढून टाकलं मध्येच, कोणाला काहीही सांगत नाही अचानक डायरेक्ट विद्युत कनेक्शन बंद करून टाकतायत. एका बाजूला शेतकऱ्यांना त्रास दिला जातोय, दुसऱ्या बाजूला ज्या लोकांकडे मोठमोठी थकबाकी आहे त्यांच्याकडे जातही नाही, त्यांच्याकडनं वसुली केली जात नाही. मी शहरामधले 100 लोकांची यादी मागवली, थकबाकीदार लोकांची, मोठमोठ्या लोकांची नावं आहे त्याच्यामध्ये, त्यांच्याकडनं वसुली होत नाही. आणि शेतकऱ्यांना मार्गात त्रास दिला जातो विद्युत वसुली कमी आहे म्हणून, मग त्या मोठ्या लोकांकडची वसुली ती करा ना वसुली, ती वसुली दिस झाली तर बरोबर डिव्हिजनची वसुली दिसणार आहे. आणि म्हणून या शासनाचा जो कारभार चालू आहे त्याचा सगळेच शेतकरी काय सगळेच कंटाळले आहे, व्यापारी लोकही कंटाळले, शेतकरी कंटाळले आणि इवन घरगुती ग्राहक देखील कंटाळलेले आहे. काय बोलावं, काही बोललं तरी या सरकारला काही लाज शरम काहीच राहिलेली नाही. याला जबाबदार हे शासनाच आहे, इथले कर्मचारीच आहे, विद्युत विभागाचे. खरं कर्मचाऱ्यांना काही संबंध नाही, करताना वरून सगळ्या ऑर्डर येतात लोड शेडिंगच्या, त्याच्यामुळे त्यांना मी जबाबदार आहे ते असं म्हणू शकणार नाही, पण शासनाच याला जबाबदार आहे. विजेची मागणी वाढल्यामुळे ग्रामीण भागात अजिबात नाही, विजेची मागणी काही वाढलेली नाही आहे, विजेचं प्रॉडक्शन कमी झालेलं आहे यांचं, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे. त्यांनी सांगावं विजेची मागणी किती होती पूर्वीची, जनरेशन किती करत होते, आता जनरेशन किती आहे आणि हा एवढी तफावत कशामुळे आली ती. ग्रामीण भागामध्ये फक्त 2 तास वीज देत आहे, 2 तास भेट असेल तर नशीब आहे, 24-24 तास वीजच नसते. तुम्ही तर 2 तास सांगता, 2 तासही नसते आता. आणि अख्ख्या महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे, हे काही इथेच नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा त्रास सुरू केलेला आहे. भाऊ आपण काय सांगणार आता, आपण विरोधी पक्षामध्ये आहे काय सांगणार? नाही विरोधी मी कोणत्या पक्षाचा त्या बाबतीत प्रश्न नाही आहे. लोकांना जर लोक बिलं भरताय, तुम्हाला प्रामाणिकपणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक एक बिल प्रत्येकाने जर दिलं तर त्यांना वीज मिळायला पाहिजे. आणि आता शेतकऱ्यांना खरं पाण्याची आवश्यकता आहे आणि त्याच वेळेला नेमकं विजेचा प्रॉब्लेम यांनी सुरू केलेला आहे. म्हणजे हातातोंडाशी आलेले पिकं आता त्यांच्या हातातनं चालले जाईल.